नमस्कार, चेकमेट टाइम्समध्ये आपले सहर्ष स्वागत. मी धनराज माने. नुकत्याच 17व्या लोकसभेकरता निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजित होत आहेत. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी यावेळी मतदान होऊन 48 खासदार लोकसभेत गेलेले आहेत. या 48 खासदारांपैकी टॉप 10 खासदारांची माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. या 48 पैकी जवळपास निम्म्या म्हणजे 23 जागा या भाजपाने जिंकलेल्या आहेत, तर 18 ठिकाणी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार नागरिकांनी मतदारांनी निवडून दिलेले आहेत. तर 4 ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना यश आलेलं असून 1 ठिकाणी राष्ट्रवादी पुरस्कृत नवनीत कौर राणासारखा उमेदवार विजयी झालेला आहे. त्याचबरोबर 1 ठिकाणी MIM आणि फक्त 1 ठिकाणी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला यश मिळालेलं आहे. या 48 खासदारांमध्ये जर टॉप 10 खासदार पाहिले असता, त्या टॉप 10 खासदारांमध्ये भाजपाचे 6, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार हा टॉप 10 येतो. सुप्रिया सुळे यांच्या निमित्ताने टॉप 10 खासदारांमध्ये राष्ट्रवादीचा 1 उमेदवार येऊन बसलेला आहे. या 48 उमेदवारांपैकी याच टॉप 10 खासदारांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. चला तर मग पाहूयात कोण आहेत महाराष्ट्रातून दिल्लीत जाणारे सर्वाधिक मते मिळवलेले टॉप 10 खासदार. टॉप 10 खासदारात पहिल्या क्रमांकावर कोल्हापूरमधून शिवसेनेच्या वागाची तरकारी घुमली असून संजय मंडलिक यांनी 7,49,085 मते मिळवत राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना तब्बल 2,70,568 मतांनी मात दिली आहे. पडलेल्या मतदानापैकी जवळपास 56% मतदार संजय मंडलिक यांना तर 36% मतदारांनी धनंजय महाडिक यांना पसंती दर्शवली. दुसऱ्या क्रमांकावर देखील पुन्हा शिवसेनेचाच उमेदवाराला मतदारांनी आपला कौल दिला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे यांना 7,40,969 मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा तब्बल 4,12,145 मतांनी पराभव केलाय. तर तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा शिवसेनेचाच उमेदवार असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना तब्बल 2,15,913 मतांनी पराभूत करत जायंट किलर ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे श्रीरंग बारणे यांना मतदारांनी 7,20,663 एवढे भरघोस मतदान केले. एकूणच महाराष्ट्रातून सर्वाधिक मते मिळवलेल्या टॉप 10 खासदारांमध्ये पहिल्या 3 शिवसेनेच्याच वाघांची डरकाई घुमली असल्याचे दिसते आहे. तर चौथ्या क्रमांकावर जळगाव भाजपचे उन्मेष पाटील असून त्यांनी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांना 4,11,617 मतांनी पराभव केलाय. उन्मेष पाटील यांना तब्बल 7,13,874 मते मिळाली आहेत. 5व्या क्रमांकावर मुंबई उत्तरचे गोपाळ शेट्टी असून गोपाळ शेट्टी यांनी 2014 निवडणुकीत काँग्रेसचे संजय निरुपम यांना या मतदारसंघातून धूळ चारली होती. निरुपम यांच्यापूर्वी या ठिकाणी काँग्रेसकडून सिने अभिनेता गोविंदाला मतदारांनी खासदार म्हणून निवडून दिले होते. गोविंदा यांनी राम नाईक यांचा यावेळी पराभव केलेला होता. मात्र एकूणच गोविंदा यांनी केलेल्या कामाचा पूर्वानुभव म्हणून की काय, यावेळी या मतदारसंघातून पुन्हा काँग्रेसने उभ्या केलेल्या सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला सपशील नाकारत तब्बल 7,06,678 मते गोपाळ शेट्टी यांच्या पारड्यात टाकली. यात उर्मिला मातोंडकरला तब्बल 4,65,247 मतांनी सपाटून मार खावा लागला. यानंतर 6वा क्रमांक लागतो तो अहमदनगरच्या सुजय विखे पाटील यांचा. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश करते झालेल्या सुजय विखे पाटलांनी 7,04,660 मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांचा तब्बल 2,81,474 मतांनी पराभव केलाय. सुजय विखे यांच्या तिकिटावरून या मतदारसंघात मोठा खल झाला होता. तर याच सुजय विखे पाटलांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली असती तर आज राष्ट्रवादीमध्ये सुजय विखे हे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले असते असे मत व्यक्त केले जाते. तर 7व्या क्रमांकावर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे हे असून त्यांना जालना मतदारसंघातून 6,98,019 मते मिळाली. त्यांनी 3,32,815 मतांनी काँग्रेसच्या विलासराव औताडे यांचा पराभव केला.
चेकमेट टाइम्सच्या या यादीत 8वा क्रमांक बारामती लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिक केलेल्या संसदरत्न पुरस्कार विजेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा लागत असून टॉप 10 खासदारांच्या यादीतील त्या पहिल्या महिला खासदार ठरत असून त्या या यादीतील राष्ट्रवादीच्या एकमेव खासदार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बारामतीतील तळ ठोकून बसलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि डझनभर मंत्र्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रान उठवले होते. मात्र असे असताना देखील सुळे यांनी 686,714 मते मिळून प्रतिस्पर्धी भाजपाच्या कांचन कुल यांना 155,774 मतांनी गार केले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी 2014 रासपक्या महादेव जानकर यांच्या विरोधात लढताना मिळवलेल्या 521,562 मतांच्या तुलनेत यंदा 2019च्या निवडणुकीत तब्बल 165,152 मते अधिक मिळवत बारामतीचा बालेकिल्ला अभेद ठेवलाय. विशेष म्हणजे यावेळी कमळ चिन्ह असूनही सुप्रिया सुळे यांचे लीड वाढल्याने सुळे यांनी मतदाराच्या मनातील आपले स्थान घट्ट केल्याचे स्पष्ट होते आहे. तर 9वा क्रमांक बीडच्या भाजपा उमेदवार प्रीतम मुंडे यांचा असून महाराष्ट्रातील टॉप 10 खासदारांच्या यादीतील त्या दुसऱ्या महिला खासदार ठरतात. राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांचा 168,368 मतांनी पराभव केलेल्या प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचाच पराभव केल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. प्रीतम मुंडे यांच्या पाड्यात मतदारांनी 678,115 मते टाकत त्यांना पुन्हा एकदा दिल्लीला पाठवले आहे. 2014च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे या तब्बल 922,416 मते मिळून रेकॉर्ड ब्रेक मतांनी दिल्लीत गेल्या होत्या. महाराष्ट्रातील टॉप 10 खासदारांच्या यादीतील शेवटचा आणि 10वा क्रमांक लातूरच्या सुधाकर श्रंगारे यांचा लागत असून त्यांनी भाजपाच्या तिकिटावर 661,495 मते मिळवत काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा 279,111 मतांनी पराभव केलाय. एकूणच हे होते महाराष्ट्रातून सर्वाधिक मते मिळवत दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसलेले महाराष्ट्रातील टॉप 10 खासदार. या खासदारांना तुम्ही मतदारांनी मिळून दिल्लीला तुमचा आवाज म्हणून पाठवलेला आहे. यांच्या कामगिरीकडे तुमचं सर्वांचंच लक्ष असणार आहे. यांच्या या कामगिरीमध्ये सुधारणा व्हावी किंवा त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपण देखील सुचवू शकता. त्यासाठी आपण खालील कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. आपल्या कॉमेंट या खासदारांपर्यंत पोहोचतील, आपल्या मनातील कामं होणं सुलभ होईल. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा चेकमेट टाइम्स.